आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। पूर्वी जिल्हा अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घ्यावी, पालकमंत्री सतेज पाटील। कोल्हापूर मधील आपल्या जवळच्या नातेवाईकांना ग्रामस्थांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पुणे मुंबईहून येणाऱ्या लोकांनी जिल्ह्यात येण्यापूर्वी कोल्हापूर जिल्हा अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घ्यावी। केवळ दक्षता म्हणून हा निर्णय घेतला असून याला आपण सहकार्य करावं असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज केलं आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये COVID-19 पॉझिटिव्हचे केसेस वाढलेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर आम्ही एक प्रशासन म्हणून निर्णय घेतलेला आहे की मुंबई पुणे किंवा रेड झोन मधून ज्या लोकांना इकडे यायचं आहे त्यांनी कृपा करून पूर्व परवानगी जिल्हाधिकाऱ्यांची घ्यावी आणि मग त्यांनी यावं अशा पद्धतीची सूचना आम्ही केलेली आहे। मी स्वतः सर्व सीपींशी बोललेलो आहे, जिल्हाधिकाऱ्यांशी बोललेलो आहे आणि त्या पद्धतीची प्रोसेस ही आजपासून सुरू होणार आहे। माझी दुसरी एक नम्र विनंती सर्वच या लोकांना आहे की आपली राहण्याची व्यवस्था असेल, आपली काही अडचण नसेल तर कृपा करून आपण इकडं येण्याचं टाळावं अशी आमची विनंती प्रामुख्यानं त्या ठिकाणी असणार आहे। कारण की गेले 2 महिने झालं इथल्या तब्बल 40 लाख लोकांचं आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचं काम प्रशासन आणि आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं आहे। थोडा कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये ह्या दक्षतेसाठी आम्ही हा निर्णय प्रामुख्याने या ठिकाणी घेतलेला आहे। कारण की गेल्या 1 मे पासून आत्तापर्यंत जवळजवळ 5-1 हजार गाड्या मुंबई पुण्यावरून कोल्हापूरला आलेल्या आहेत। किमान 15-20 हजार लोक ऑफिशियली पास घेऊन मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा वैद्यकीय कारण असेल या कारणास्तव कोल्हापूरमध्ये आलेले आहेत आणि म्हणून अशा वेळी या सगळ्यांची टेस्ट घेण्याचा निर्णय प्रशासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। आता या टेस्ट घ्यायला 2 दिवस लागतात, त्याचे रिझल्ट यायला 2 दिवस लागतात। अशा वेळी जुन्या लोकांचं टेस्ट संपेपर्यंत, त्यांचे निकाल लागेपर्यंत थोडं थांबावं आणि गरज असेल तरच पुढच्या 4-5 दिवसांमध्ये येण्याचं काम करावं अशी माझी सर्वांनाच विनंती आहे। आम्हाला कुणाला येण्याबद्दल आमचं दुमत या ठिकाणी नाही आहे, परंतु यामुळे प्रादुर्भाव वाढला नाही पाहिजे ही दक्षता म्हणून आम्ही हा निर्णय प्रामुख्यानं त्या ठिकाणी घेतलेला आहे। या निर्णयाची पार्श्वभूमी एवढीच आहे की आपण इथं आल्यानंतर आपल्या जवळच्यांना भेटणार आहात, घरच्यांना भेटणार आहात, गाववाल्यांना भेटणार आहात आणि म्हणून हा प्रादुर्भाव आपल्या जवळच्याच लोकांना होऊ नये ही दक्षता यामागची महत्वाची आहे आणि म्हणून आम्ही आपल्याला नम्रपणे विनंती करतो की गरज असेल तरच आपण घरातून बाहेर पडावं यावं आणि ही तात्पुरता आम्ही ही व्यवस्था केलेली आहे। एकदा किती लोक येतात याची आकडेवारी आमच्याकडे आली तर प्रशासन म्हणून आम्हाला तयारी करता येईल। समजा मुंबईतून 500 लोक आली तर त्यांची काय व्यवस्था करायची, त्यांचं स्क्रीनिंग कसं करायचं, त्यांची टेस्टिंग कशी करायची, त्यातले 200 जर चंदगडला आले तर तिथं त्यांची व्यवस्था आम्हाला करता आली पाहिजे, त्याचे रिझल्ट 24 तासात आम्हाला देता आले पाहिजेत आणि म्हणून ही सगळी व्यवस्था करण्यासाठी म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून या निर्णयाला आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी आमची विनंती असणार आहे।